Bueno, estaba
baik-baik seperti ini, hitam jadi seperti ini. Ini tawa di atas atas mas wajah ini untuk tetapi keras dan dan tawa ini untuk tetapi mas wajah ini keras keras ini untuk kerja itu pasti dapat terbaik lagi kerja. Tetapi dia lebih perfect kita dia lebih bagus tu. Okey kita berapa tu dia lebih bagus tu. Ini kita berapa tu. God boleh kita ini untuk kita kerja. Sangat lain seperti bulan ini ini. Bersih bulan tadi jadi ok. Bersih bulan tadi berarti atas awak sama dengan kerana kerja itu sendiri. Kalau kita kerja bawah itu sendiri, kita kumpul tahan tak baik dengan itu sendiri jauh dia. Dan kita kerja sendiri itu buat cara. Dan kita kerja lagi ini, kita buat cara kita dengan kita sendiri. Saat kita bersih ini, tuh tak baik dengan itu sendiri jauh dia. Aku dapat tak boleh, aku dapat kasar.
दोन चेंडूवरती दोन षटकार इथे खेचले होते. गौरव कशा प्रकारे कामगिरी करेल मागच्या दोन चेंडूवरती दोन गौरवच्या मध्यातून गौरवशाली फटके ज्या पैकी इकडे गेले होते. निम्म्याहून सफर आता पार केला गेलाय. धावसंख्या स्टीपची टोटल 24 च्या धावसंख्येवरती असतील. नंतरच्या चेंडूला फुलटास होता. आडव्या बॅटने खेळला फटका दर्जेदार असेल. खटक्यावर बोट आणि जागेवर पलटी मारणारा हा येतोय दणदणीत चौकार. राजवरती आक्रमण चढवलंय गौरव कुठेतरी. नंतरचा फटका अलवंड कारपेटने. दर्शन सावंत मिड विकेटला क्षेत्ररक्षण करतोय. थोडासा फ्लॉम्बल तिथे ठरले असतील. एकदम इथे खर्च केली जाते आहे. एक चौथी टीमची टोटल स्कोरकार वरती 31-31 या धावसंख्येवरती. अजून सामना संपला नाही आहे. दोन्ही संघाच्या बाजूने सामना आतापर्यंत सुटलाय. 50-50 तिथे चान्सेस आहेत दोन्ही संघांसाठी. आणि हे 50-50 चान्स कोणीही संघ यावेळी करू शकेल. कारण क्रिकेट हा अनिश्चितेचा खेळ आहे. क्रिकेट वरती तुम्हाला जर तरला महत्व नाही दिलं जात. सचिन प्रॉपिंग किस वरून यावी पंचांचा सिग्नल यावी पोहोचला जातोय. पंचांचा सिग्नल आमच्यापर्यंत पोहोचलाय. इट इज अ वाईट बॉल. अतिरिक्त चेंडू यावी असेल. आणि अतिरिक्त धावा का कळत नाही. गोलंदाजी आपली का लांबवली जाते आहे. आणि तीच लांबवलेली गोलंदाजी कुठेतरी समोरच्या संघाला यावेळी बोनस मधल्या धावा असतील. आणि समोरचा संघ तो बोनस देखील अगदी मस्त करेल. या चेंडूवरती दाखत न दाखत उडवलाय. अगदी चेंडूला पाठवलं गेलं बॉलच्या बाहेर. बल्लची रजन रन मिळेगे. अर्डाटनवाला हा फटका यावेळी खेळला गेला होता. षटकारच्या मदतीने धावसंख्या 38 या धावसंख्येवरती जात पोहोचली आहे. धावसंख्या 38 या षटकातील षटक संपतातील. बारा चेंडू आणि विजयासाठी 16 धाव्यांची गरज असेल. 12 चेंडू आणि 16 धाव्यांची गरज असेल. तिथपर्यंत जोडत आहोत सुमधुर संगीत गीतेच्या माध्यमातून. दहा धावांचा खर्च केला होता आणि एक विकेट अगदी तो महत्वाचा खेळाडू होता. त्या महत्वा खेळाडूची विकेट साठी दोन्ही संघांना विनंती करेन. नाणेफेक खेळण्यासाठी मुख्यमंत्री दिशेने घ्या. अतिरिक्त चेंडू आहे का उमजत नाही. अतिरिक्त धाबा यावी का समजत नाही. आपण समोरच्या संघाला बाल करतोय. कुट्ट्याचा बॉल यावी उंच खोर आहे. झेलची संधी यावी असेल. आणि त्यात नंतर यावी झेल पुढे एकदा यावी टिपला जातोय. अंत झाला असेल. गौरव बॅक टू द पवेलियन. छोटीशी बारी होती पण इम्पॅक्टफुल बारी करणारी यावी होती. पुढे एकदा यावी झेल टिपला जातोय. चांगला झेल यावी असेल. राज देवरुखकरच्या माध्यमातून टिपला जातोय.
पाहिलं बदर यापैकीला फटका हलक्या त्याने इथे खेळला जातोय. एकदा विटी अर्जित केली जाते आहे, दुसऱ्या दावेचा प्रयत्न यावे नकार दिलाय सचिनने. कारण सचिनला आता आपल्या खांद्यावरती हा सामना असेल, कारण एक षटकार सचिनच्या बॅटमधून निघाल्यानंतर कॉन्फिडन्स कुठेतरी आसमानाच्या दिशेने गेला असेल. आणि तो आसमानाच्या दिशेने कॉन्फिडन्स गेल्यानंतर जरूर ते चर्चा केली जाईल. चर्चेला उड्डाण कोणाच्या नावाचं येईल, एकच्या मदतीने धावसंख्या 41 अंकांवरती दान पोहोचली असेल. 41 धावा आतापर्यंत स्कोरकार्डवरती लागले आहेत. नंतरच्या चेंडूवरती एक्स्ट्रा क्लास एक्स्ट्रा धमाका यावी केलाय, आणि धमाका केल्यानंतर दोन धाबा यावी खर तर मिळतील. चांगला फटका होता, नशिबाची साथ ठरली अवघड वाटेची घाट, आणि तीच नशिबाची वाट यावी थोडासा अवघड घाट चढत गेली ती दोन धावींसाठी. दोन धाबा इथे अर्जित केल्यानंतर धावसंख्या 43 अंकांवरती जाऊन पोहोचली असेल. धावसंख्या अजून या षटकातील तीन चेंडूंचा खेळ यावी शिल्लक राहिला असेल. येणाऱ्या या तीन चेंडूवरती महत्वपूर्ण धाबा इथे महत्वाच्या मिळणार असतील. नंतरच्या बॅटवरून झेलची संधी असेल, चांगले इंस्ट्रक्शन यावे इष्टांच्या मागे इथे केलं जात आहे. कारण एफर्ट दाखवणं तुम्हाला गरजेचं होतं, आणि हेच एफर्ट यावे दाखवले देखील जात आहेत. कोणत्या प्रकारची जोखीम यावे घ्यायची नाहीये, कारण जोखीम घेणं कोणाला तरी गरजेचं असेल, आणि ती जोखीम यावे कोण घेईल पाहायचंय. एकदा इथे पूर्ण केली जाते आहे. एकच्या मदतीने धावसंख्या 44 या धावसंख्येवरती. अजूनही सामना जिंकण्यासाठी 10 धावांची आवश्यकता असेल. नंतरच्या चेंडूवरती एलबी साठी अपील केले, पंच आमच्याकडे वरतीन यावी बनलाय. एलबीडब्ल्यू चा शिकार यावी बनला असेल. ऐनवेळी झालेली चूक कहाणीमध्ये ट्विस्ट दाखल करते आहे. अजूनही सामना जिंकण्यासाठी 10 धावांची आवश्यकता असेल. चेंडू आता शिल्लक राहिली असतील तब्बल 7 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता असेल. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. बंटी मोरे यावी दाखल झाला असेल. नेवरे गावाला विलंब करणारा या चेंडूवरती मोठा फटका षटकारासाठी ते खेचला जातोय. व्हॉट अ शॉट, अप्रतिम यावी खेळला फटका होता. धावसंख्या 50 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचली आहे. सामना जिंकण्यासाठी अजूनही 6 चेंडू 4 धावांची आवश्यकता असेल. सामना अजूनही संपला नाही आहे. 6 चेंडू 4 धावांची आवश्यकता. षटक थोडस मागड या बिठरलं असेल, कारण विकेट येते आपण बंटी मोरेच्या बॅट मधून. आणि आपण 100 रुपये मध्ये पाहतोय. सागरने काय झेल यावी पकडलं असेल सीमारेषण बॉर्डरलाईनच्या बाहेर. अप्रतिम झेल यावी पकडलं असेल. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहिलं असेल. त्यानंतर आता मैदानाच्या दिशेने जाऊया, कारण सामना यावी येऊन टिपलाय. 6 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता असेल. 6 चेंडू 4 धावा सांगून जातील कोणता संघ यावी दमखम दाखवणारा विजय यावी साजरा करेल. गोलंदाजी भरते अंतिम षटक घेऊन यावी दाखल होतोय राज. राज आता खरावा लागेल या मैदानामध्ये. तो राज यावी दाखल झालाय. दिशेने सामना अजूनही संपला नाहीये. दाखवणार हे षटक यावी मोठा फटका आहे. चेंडू हवेत आहे, उंची तर गाठल्याय, लांबी लांबी नाही गाठू शकत आहे. यावी झेल सूट लागेल आहे.
झालेली चूक 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 यावी महाचूक असेल, कारण सचिन याचे आतापर्यंत दोन झेल यावी सोडलेत, पाच चेंडू आणि दोन धावांची आवश्यकता असेल. मॅच क्लिअर करायची आहे असे सांगितलं जाते डगाट मधून, आणि क्लिअर कट सामना इथे पाहायला भेटणार आहे. पाच चेंडू दोन रनची आवश्यकता आहे, उघड्या डोळे पहा नीट, कारण सामना येऊन ठेपला आहे. पाच चेंडू दोन रनची आवश्यकता असेल, कारण सुटलेले दोन झेल सचिनने यावेळी दाखवून दिलंय. नंतरच्या चेंडूवरती हलक्या तरखीला फटका, निलेश चेंडू पर्यंत पोहोचेल. सामना आता इक्वल मध्ये असेल. प्रेक्षक वर्गांच्या माहितीसाठी सांगतो, सामना जर टाय झाला तर काय याचं उत्तर इथून हाय. सुपर ओव्हर यावी खेळला जाणार आहे. सामना जर टाय झाला तर सुपर ओव्हर मध्ये इथे खेळला जाईल. चार चेंडू एक धाब्याची आवश्यकता असेल. काही घडू शकतं, काहीही बिघडू शकतं. काल 25 धाबा बनवण्यासाठी तब्बल 7 विकेट आपण जाताना या खेळपट्टीवरती बघितलं होतं, आणि तशाच प्रकारे आता घडेल का त्याचाच इतिहास करावा लागेल का. प्रत्येक दिवस हा इतिहास रेकॉर्ड ब्रेक मोडण्यासाठी येत असतो, आणि तो रेकॉर्ड ब्रेक करणारा हा सामना यावेळी ठरेल का. चार चेंडू एक रनची आवश्यकता. पंचन यावेळी व्हाईट बॉल इथे दाखल केलं असेल, त्यात मी पहिलाच दमकम दाखवणारा विजय यावेळी साजरा केला जातोय. संघ असेल रत्नागिरी वॉरियर्स संघाच्या मधून हा पहिला विजय इथे साजरा केला जातोय.